देव नमस्कार मराठी संस्कृती या आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत श्रोते हो आज आहे महादेव गोविंद रानडे यांची पुण्यतिथी महादेव गोविंद रानडे यांचा जन्म नाशिक मधील निफाड या गावी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरात झाले लहानपणी माधवराव अबोल आणि काहीसे संथ होते मात्र त्यांची स्मरणशक्ती तीव्र होती पुढे एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये ते दाखल झाले त्यांचे इंग्रजी संस्कृत भाषांमधील वाचन वाढले लॅटिनचाही त्यांनी अभ्यास केला मॅट्रिकच्या परीक्षेसाठी त्यांनी मराठेशाहीचा उदय आणि उत्कर्ष या विषयावर निबंध लिहिला पुढच्या काळात त्यांनी त्याच नावाचे पुस्तक लिहिले अफाट वाचनाने त्यांची बुद्धी प्रगल्भ झाली होती त्यामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळे बक्षीसही मिळत अठराशे बासष्ट साली ते मॅट्रिक तर अठराशे चौसष्ट साली एम झाले त्यांनी इतिहास हा विषय घेऊन एम ए केले सहासष्ट साली ते कायद्याची परीक्षा उत्तीर्ण झाले मुंबई विद्यापीठाचे पहिले भारतीय फेलो म्हणून त्यांची निवड झाली हे महाराष्ट्रातील समाज सुधारक होते अर्थशास्त्रज्ञ व मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते इसवी सन अठराशे अठ्याहत्तर साली पुणे येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षही होते शिक्षणाचा प्रसार व्हावा स्त्रियांनाही शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी मुलींच्या शाळा सुरू केल्या त्यांनी शिक्षण समाजसेवा राजकारण तसेच आर्थिक बाबतीत अमूल्य कार्य केले महादेव गोविंद रानडे यांचा पहिला विवाह अठराशे एकावन्न साली वयाच्या अकरा बाराव्या वर्षी वाईतील दांडेकरांच्या रमा नावाच्या मुलीशी झाला ही पत्नी आजारी पडली आणि तिचे अठराशे त्र्याहत्तर साली निधन झाले त्याच वर्षी नोव्हेंबरच्या तीस तारखेला अण्णासाहेब कुर्लेकर यांच्या कन्येशी माधवरावांचे दुसरे लग्न झाले आणि लग्नानंतर माधवरावांनी या पत्नीचे नावही रमा असेच ठेवले दुसऱ्या रमाबाई वयाने लहान असल्यामुळे लग्नानंतर माधवरावांनी त्यांना शिकवले ज्ञान प्रसारक सभा, सभा प्रार्थना समाज सार्वजनिक सभा भारतीय सामाजिक परिषद इत्यादी विविध संस्था स्थापन करण्यात व त्यांचा विस्तार करण्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता स्वदेशीच्या कल्पनेला त्यांनी शास्त्रशुद्ध व व्यावहारिक स्वरूप दिले त्यांनी भारतातील दारिद्र्याच्या प्रश्नाचे मूलभूत विवेचन करून येथील दारिद्र्याची कारणे व ते दूर करण्याचे उपाय या संबंधी अभ्यासपूर्ण विचार मांडले श्री महादेव गोविंद रानडे यांची सोळा जानेवारी एकोणीसशे एक या दिवशी जीवनयात्रा संपली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि मराठी संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद